त्याची नैतिकता आणि लिडरशिप इतकी कॉन्ट्रडिक्शन आहे. राज्यपाल एक इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनची अप्रतिष्ठा कशी केली जाते याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रामध्ये त्या काळात मिळालेलं होतं. त्याला त्रास कसा होईल ही भूमिका घेऊन नियुक्त केली तर हे घडत आणि हे घडतंय ते मोठ्या प्रमाणात होतंय त्याचंच उदाहरण या ठिकाणी महाराष्ट्रात आपण पाहिजे. अध्यक्षाला कोर्टाने दिल्या नसल्यामुळे हे खूप काळ चालू शकतं त्यांच्या निलंबनाचे असं दिसत नाही, असं त्याच्यात दिसत नाही. त्याच्यामध्ये विशिष्ट काळ म्हणजे काळ तारीख म्हणजे नाही, पण लवकर करण्याच्या संबंधीचं इंडिकेशन आहे. राज्यपालांच्या बाबतीमध्ये आज राजीनामा द्यावा का अशी डिमांड होते, कारण की स्पीकरच्या बरोबरच जो व्हीप आहे तो सुनील प्रभू हेच असणार आहेत जे शिवसेने ठाकरे गटाबरोबर आहेत. अशा परिस्थितीमध्ये यांना नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा असं काँग्रेसचं म्हणणं आहे, काही दुसऱ्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे, उद्धव ठाकरेंचं सुद्धा म्हणणं आहे. तुम्ही कशा पद्धतीनं बघताय? मला असं वाटतं की नैतिकता आणि लिडरशिप इतकी कॉन्ट्रडिक्शन आहे, त्यामुळे ते कॉन्ट्रडिक्शन वर काय मत द्यायचं. भूमिकेवरती पण बराच आक्षेप घेतलेला आहे की त्यांची भूमिका जी योग्य नव्हती. राज्यपालांची इच्छा असताना त्यांच्या संबंधीचं एकंदर आंदोलन घेतल्याच्या नंतर त्याही स्टेटमेंट केलं होतं. खरं सांगायचं म्हणजे तेव्हाही मी म्हणलं होतं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये राज्यपाल एक इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनची अप्रतिष्ठा कशी केली जाते याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रामध्ये त्या काळात मिळालेलं होतं. सुदैवानं ते आज इथं नाही आहेत, त्यामुळे अधिक भाषा करण्याचं कारण नाही. राज्य आहे आणि भाजप शासित राज्य नसताना केंद्र सरकारकडून जे राज्यपाल ज्या ज्या राज्यामध्ये आहे तिथे भाजप सत्ता नाही आहे, त्या ठिकाणीही असे प्रयोग पुन्हा होतील असं वाटतं या माध्यमातून. साधारणतः निवड करताना जी काळजी घ्यावी लागते ती काळजी न घेता जाणीवपूर्वक तिथल्या स्थानिक आंतरराष्ट्रीय विचाराच्या लोकप्रतिनिधींना किंवा संस्थेला त्रास कसा होईल ही भूमिका घेऊन नियुक्त केल्या तर हे घडत आणि हे घडतंय ते मोठ्या प्रमाणात होतंय त्याचंच उदाहरण या ठिकाणी महाराष्ट्रात आपण